शाहूवाडी तालुक्यातील बरकी येथील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला धबधबा काही दिवस अतिवृष्टी व भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता पावसाचा जोर कमी आल्यानं अनेक पर्यटक बरकी धबधबा पाहण्यासाठी येत होते पण बंदी आदेश असल्यानं धरण फाट्यावरून पर्यटकांना परतावं लागत होतं त्या अनुषंगानं गावातील ग्रामस्थांनी शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून बरकी धबधब्यावरील बंदी कायमची उठवावी अशी विनंती केली या विनंतीस मान देऊन कासारी खोऱ्यातील पावसाचा जोर कमी आल्यामुळं सर्व रस्ते व मार्गावरील पूल वाहतुकीसाठी खुले झाल्यानं सदर ठिकाणी पर्यटक व नागरिक यांना घालण्यात आलेली प्रवेशबंदी आजपासून उठवण्यात आली आहे तहसीलदार शाहूवाडी यांनी बरकी पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला करून दिलाय या निर्णयाचं पर्यटकांकडून स्वागत होत दरम्यान बरकी धबधब्यावर रविवारी सुट्टीमुळे हजारो पर्यटकांची गर्दी होती मुला अनेकांनी निसर्गाचा मनमोराद आनंद घेतला हजारोंच्या गर्दीमुळे बरकी गावाला जत्रेचं स्वरूप आलं होतं गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम घाटामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळं अनेक धबधबे प्रवाहित झालेत शाहवाडी तालुक्यातील बरकी येथील साडेतीनशे फुटांवरून कोसळणाऱ्या तापेरा धबधब्याचं पाणी पर्यटकांना खुणावत असतं फेसाळणाऱ्या पाण्यातून निर्माण होणारे शुभ्र रूप खळखळ वाहणाऱ्या ओढ्याचा मनाला सुखावणारा आवाज निसर्गप्रेमींना खूप उत्साहित करतो पावसात मनसोक्त भिजल्यानंतर पर्यटकांना मेजवानी म्हणून गावरांची कण व नाचणीच्या भाकरीचा आस्वाद घेता येतो हिरवीगार दाट वनराई किलबिल करणाऱ्या पक्ष्यांचे आवाज घनदाट वृक्षवेलींवर पावसाच्या कोसळणाऱ्या सरी अशा मनाला उत्साहित करणाऱ्या वातावरणात पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत आहेत वनविभागाच्या विविध सुविधा पर्यटकांसाठी चेंजिंग रूम रेलिंग ओढ्यावर लाकडी लोखंडी पूल धबधब्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या निसर्ग निरीक्षणासाठी मनोरे वन अमृत उत्पादनांचे स्टॉल इत्यादींचा पर्यटकांना लाभ घेता येतोय मराठी एस न्यूजसाठी शाहूवाडीहून संजय पवार